जाऊ शकतो. कोयना नदीवरील मुळगाव पुलाची अवस्था अत्यंत गंभीर स्वरूपाची झाली असून कोणत्याही क्षणी पूल वाहून जाण्याची स्थिती असून अनेकांचे बळी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. सदर पूल हा अतिशय अरुंद व सखल भागात असल्याने कोयना धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे व पावसाळ्यात पूरस्थिती दरम्यान पुलावरून पाणी बहुतेक वेळेला जात असते, त्यामुळे प्रवासी एसटी सारख्या अनेक वाहन चालकांमध्ये सुद्धा भीतीचे वातावरण निर्माण झाले असून शासनाने खरोखरच गांभीर्याने विचार करून तातडीने पुलाची उंची व रुंदी वाढवण्याच्या कामाचा प्रारंभ करावा अशी मागणी प्रवासी व ग्रामस्थांच्या मधून केली जात आहे. नमस्कार, स्वागत करतो. आपण सध्या मुळगाव पुलावरती आता उभे आहोत आणि या पुलावरून जे 8 ते 10 गावांमध्ये जाणारे विद्यार्थी असतील, जे काही पालक वर्ग असतील, नागरिक आहे, तर यांना जो पुलाचा त्रास होतो आहे, जो काही दरवेळेस जो पाऊस येतो दरवर्षी, याचा होणारा त्रास त्या नागरिकांकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया. नमस्कार, माझं नाव विकास संभाजी कदम, मी त्रिपुडी गावचा रहिवाशी आहे. या मुळगावचा मेन जो पूल आहे तो पूर्णपणे खचल्याने आम्हाला शाळेत जाताना इथून प्रवास करताना भीतीचे वातावरण आमच्या मनात वाटते की कधी काय काही पूल पडेल की काय अशा आमच्या मनात शंका उभी राहते. आणि याकडे जवळ गेले कित्येक वर्ष झालं हे तुम्ही बघितलं असशीला की कशा पद्धतीने हे कटडे वगैरे अनेक पावसामुळे पुरामध्ये प्रत्येक वेळेस ते पूर येऊन ते कटडे पूर्णपणे हे झालेले आहेत, निघालेले आहेत, तरी शासनाने याकडे लक्ष दिलं नाही. याकडे जर वेळेत लक्ष दिलं नाही तर मोठा अनर्थ होऊ शकतो. विद्यार्थ्यांचे कॉलेज शाळा वगैरे शिक्षण वंचित राहू शकतं. लवकरात लवकर याकडे लक्ष देणं गरजेचं आहे प्रशासनाने. आत्ताच आपण पाहिलं की ह्या मुळगाव पुलाचा लोकांना कशा पद्धतीचा त्रास होतो. या पाठीमागच्या साईडला आपण बघाल तर जी काय ऊसाची जी शेत जमीन आहे ते तुटून तिथे तिची झीज होत आहे. आणि त्याचबरोबर या मुळगाव पुलावरती आताच आपण पाहिलं की ज्या प्रमाणात कटडे तुटलेले आहेत आणि त्याची पार जी निसटलेले आहेत, याच्यामुळं समजा जो काय रात्रीच्या वेळेस ज्या काही गाड्या येतात तर त्या गाड्या नदीमध्ये कोणी दारू पिऊन आलेला असतो तर अशा व्यक्तींना त्याचा खूप मोठा धोका आहे. आणि त्याचबरोबर या पुलाची उंची वाढवण्याबद्दल, त्याची रुंदी आणि उंची वाढवण्याबद्दल नागरिकांमधनं प्रतिक्रिया. त्याचप्रमाणे या पुलाची उंची वाढवण्यासाठी अजून किती जणांचे नागरिकांचे बळी प्रशासनाला हवे आहेत असा सुद्धा नागरिकांमधनं प्रश्न उपस्थित होतो. कॅमेरामन सह शुभम उबाळे, बीएम न्यूज मराठी, पाटण.